नाशिक जिल्ह्यातील माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो नमस्कार मी आज आपल्यासमोर आलो आहे तो हे सांगण्यासाठी की ही करोनाची लाट जर थोपवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना आणखीन काही पावलं उचलावी लागतील मागच्या वर्षी करोनाची लाट असताना जास्तीत जास्त सोळा सतरा हजार रुग्ण सापडायचे यावेळेला तो अकरा शेहेचाळीस सत्तेचाळीस हजारावर गेला आणि मागच्या काही दिवसापासून जो काही अंशतः लॉकडाऊन केलेला आहे त्याच्यामुळे कमी कमी तर झाला परंतु तो आता तेहतीस चौतीस हजारावर दिसतो आहे दोन चार दिवस झाले तेहतीस चौतीस हजाराच्या खाली काही तो लॉकडाऊन रुग्णसंख्या जे काही कमी होत नाही प्रश्न खूप वाढलेले आहेत ऑक्सिजनचा प्रश्न बेडचा प्रश्न औषधांचा प्रश्न डॉक्टर परिचारकांचा प्रश्न हे सगळे प्रश्न जे आहेत ह्या सगळ्या अडचणीतून आपण गेले काही दिवस जातो आहोत त्याच्यासाठी खाजगी काही संस्था पुढे आल्या काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या त्यांनी काही बेड्स वाढवले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेड्स वाढले महानगरपालिकेत बेड्स वाढले आपण ऑक्सिजनचा सा साठा वाढवला ऑक्सिजनची स्वतःची निर्मिती केंद्र जे आहे प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयासाठी एकोणतीस ऑक्सिजन निर्मिती केंद्र निर्माण करण्याचं आपण काम दिलेलं आहे ते ह्या महिनाभरामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं आहे पण एवढं सगळं करूनसुद्धा हे थांबत नाही आणि याच्यातून प्रश्न निर्माण व्हायला लागले आता म्हणतात की हा या रो रोगामुळं म्युकर मायकोसिस हा एक नवीन रोग निर्माण व्हायला लागला म्हणजे कोविड बरा होतो आणि दहा पंधरा दिवसाने कुठे डोळ्यात कुठे इथं तिथं ते जे आहे बुरशी जमा व्हायला लागते आणि नंतर तो डोळा काही लोकांचा एक डोळा काढला काही लोकांचे दोन डोळे काढले आणि तो एवढा फास्ट सगळं होतो पाच सात आठ दिवसामध्ये हा प्रचंड जीवघेणं प्रकार जो आहे सुरू होतो बरं याचा खर्च किती शंभर इंजेक्शन्स याला घ्यावे लागत आहेत हा एक प्रश्न निर्माण झाला आणखी म्हणतात की आणखी तिसरी लाट येणार आहे आणि तिसरी लाट आल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे मुलांवर आणखीन परिणाम होणार आहे जास्त मग मुलांच्यासाठी औषधोपचार कसा आहे करायचा मग त्याच्यासाठी वेगळी हॉस्पिटल्स काढा म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मुलांचे डॉक्टर्ससुद्धा त्यांच्या संघटना पुढे येत आहेत ते मदत करतात खाजगी डॉक्टर्स पुढे येत आहेत ते मदत करतात मदत सगळीकडून होते आहे परंतु अडचण आहे आजसुद्धा आपण पाहतो आहोत की आज अनेक मार्केटमध्ये जे आहे कोणी मास्क वापरत नाही आणि निष्काळजीपणे परवाच्या दिवशी जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा मला असं कळलं की आदिवासी समाजामध्ये तर अजूनही जे आहे कोणी लस घ्यायला पुढे येत नाही म्हणतात नपूसाकत्व त्या त्यामुळे प्राप्त होत आहे कोणी स्वॅबची टेस्टिंग करत नाही कोणी मृत्यूमुखी पडला करोनामुळे तो चारशे चारशे पाचशे पाचशे माणसं जे आहेत त्याला मांडीवर घेऊन रडत बसत आहेत त्यामुळे या लोकांना त्यांची समजूत घालणं आणि कारण त्या सगळ्या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या खूप वाढली आहे अडचणी तर खूप आहेत लस मिळण्यासाठी सुद्धा लोक धडपड करत आहेत पंचेचाळीस वर्षच्या वरची लस जी आहे ती केंद्र सरकार देत आहे आता पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर सुद्धा कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही म्हणून लोकांची जे आहे धावपळ सुरू आहे अठरा वर्षाच्या वरती वर्ष मुलांना लस देण्याचं राज्य सरकारवर जबाबदारी टाकलेली आहे केंद्राने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक रकमी साडेसहा हजार कोटी रुपये देतो परंतु मला लस द्या परंतु लस ही काही ताबडतोब होत नाही त्याला पंधरा वीस दिवस एक महिनाभर जाणार त्यामुळे थोडंसं जे आहे आपण समजावून हा आप प्रश्न जो आहे घेतला पाहिजे आणि एकीकडे तिसरी लाट येऊ घातलेली आहे आपल्यापेक्षा कमी रुग्ण जिथे आहेत त्या ठिकाणी चांगली त्याच्यानंतर तुमचं अमरावती अकोला वाशिम ह्या सगळ्या ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे आपली तर रुग्णसंख्या फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे फार अडचणीत आपण सापडल्यासारखी परिस्थिती झालेली आहे मला लॉकडाऊन करण्यामध्ये काही आनंद आम्हाला वाटत नाही व करायचं काय दोनच मार्ग आहे एक इन्फ्रास्ट्रक्चर जे सोय निर्माण करायची ऑक्सिजनपासून तर बेड्सपर्यंत आणि मुलांच्या हॉस्पिटल्सपर्यंत डॉक्टर्स आणि परिचारिकांची सोय करायची आणि दुसरीकडे हा जो आकडा जो आहे हा जो चौतीस हजारापर्यंत रुग्णांचा तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी ठामपणे जास्तीत जास्त कमी झाला पाहिजे तरच याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो आता मागचा हा जो काही अनुभव पाहिल्यानंतर असं दिसतं आहे की आपण दहा बारा हजार रुग्णसंख्या कमी करू शकलो पण त्याच्यापेक्षा काही खा खाली आता काही आकडा येत नाही आणि म्हणून परवाच्या दिवशी दादा भुसेब नाशिकचे आपले मंत्री साहेब विधानसभा अध्यक्ष आमदार कलेक्टर सगळ्यांची मिटिंग झाली त्यामुळे सुद्धा हाच सूर सापडला की याच्यावर आपल्याला आता आणखीन कडक पावलं उचलावी लागतील मला माहिती आहे थोडंसं शेतकऱ्यांचं नुकसान होईल कदाचित दूधवाल्यांचं नुकसान होईल किराणा माल इतर दुकानदार यांचं नुकसान होईल परंतु एकीकडे धडाधड आपली लोकं जात आहेत नगरसेविका ज्या आहेत कल्पना पांडे त्या वारल्या आणि आज स ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांचा मृत्यू झाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा छोट्या हॉस्पिटलमध्ये जा मृत्यूचं थैमान या देशभर सुरू आहे महाराष्ट्र त्या त्यामानाने फार बरा आहे दुसऱ्या राज्यात तर फार अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली पर आहे पण आहे त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला करावीच लागेल आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी मग काही कठोर पाऊल आपल्याला उचलावी लागतील आनंद नाही त्याच्यामध्ये पण कर्तव्य म्हणून त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे जिल्हाव्यवस्थ आपत्ती व्यवस्थापनाची सुद्धा बैठक झाली बारा मेला दुपारी बारा वाजल्यापासून तेवीस पर्यंत आपण हा लॉकडाऊन कडक करणार आहोत ह्याच्यामध्ये अनेक कारखाने किंवा बांधकाम करणाऱ्या ज्या व्यवसाय असेल त्यांना त्यांच्या कामगारांची इन्स्टिट्यूट सोय करावी लागेल तिथेच ठेवावं लागेल लसीकरण करावं लागेल आणि कारखाने चालवावे लागतील नाहीपेक्षा थांबावं लागेल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नुकसान थोडंसं आपल्याला सहन करावं लागेल पण आपल्याला जर माणसं जर वाचवायची असतील तर आपल्याला हे स्वीकारावं लागेल शेतकऱ्यांचा माल मार्केट न भरता बाजार न भरता इतर काही मार्गाने जाऊ शकेल का खपू शकेल का लोकांपर्यंत पोचू शकेल का यासाठी आपण बाजार समित्या आणि इतर जे संस्था आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे आपन सांगित है। डिटेल जे आहे पूर्णपणे माहिती आपल्यासमोर येईल कमीत कमी, -कमी त्रा, त्रास त्रास होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत पण ह्या सगळ्या प्रयत्नाला जर शंभर टक्के आपला जास्तीत जास्त पाठिंबा मिळाला तर निश्चितपणे ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र